नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण जी कायापलट रेसिपी बघणार आहोत ना त्याच्यामुळे तुम्हाला एक चविष्ट असा स्नॅक आयटम तर मिळणारच आहे सोबत तुमचा जो, जो उरलेला शिळा भात असतो त्याला अगदी मानानं आणि मजेनं खाल्लं जाणार आहे ते पण चाटून पुसून आता ही डिश एवढी चविष्ट आहे ही बनवण्यासाठी म्हणून मी आवर्जून हा भात बनवलेला आहे एक्स्ट्रा आता तुम्ही म्हणाल ही जर एवढी चविष्ट आहेच तर आपण ताजा भात वापरूयात शिळा नको वापरायला पण तसं अजिबात चालणार नाही कारण ताज्या भातामध्ये खूप जास्त मॉइश्चर असतं आणि मग ते कमी करण्यासाठी आपल्याला बऱ्याच जिन्नसांची हेरफार करावी लागेल आणि मग त्यामुळे चवीमध्ये सुद्धा फरक फर होईल तर चला या शिळ्या भाताचा आपण कायापलट करूयात इथं मी तीन वाटी शिळा भात घेतलेला आहे आणि प्रत्येक वाटीसाठी आपल्याला घ्यायचा आहे एक मीडियम साईजचा सा उकडलेला बटाटा आता भाताला आपण मिक्सीमधून फक्त फिरवून घ्यायचं आहे म्हणजे भाताचे कण तुटतील जर आपण त्याला जास्त बारीक केलं तर आपण जे पॅनकेक बनवणार आहोत ते मऊ लुसलुशीत होतील आणि जर कण तुटतील एवढंच आपण फिरवलं तर छान क्रिस्पी बनतील आता गव्हाचं पीठ घेतलं आहे मी पाऊण वाटी हे डायरेक्ट मिक्सीच्या भांड्यात घ्यायचं आहे म्हणजे ह्याला आपण छान स्वच्छ पण करून घेऊ हो शकतो बटाट्यानं आपण कुस्करून घेऊयात मॅशरनी मग आपण ह्यात घालणार आहोत एक टेबलस्पून काळी मिरी पावडर एक टेबलस्पून मीठ दोन तीन टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर आणि एक टेबलस्पून आपण भाजलेले तिळ घालणार आहोत हे सगळे जिन्नस आपण एक जी होतील असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या ना आणि एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मग ह्याचे छोटे छोटे भाग करून आपण ह्याला लाटून घेऊया आता लाटणं लाटणंसुद्धा काही अति सोपं नाही आहे जर तुम्ही पोळपाटावर सरळ ठेवून लाटायला सुरुवात केली तर हे तेवढ्याच प्रेमाने पोळपाटाला चिकटणार आहे तर आपण काय करायचं आहे दोन पे प्लास्टिकचे शीट घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये हा गोळा ठेवायचा किंवा थे। दोन बटर पेपरमध्ये ठेवा आणि मग ह्याला लाटून घ्या नाही तर तुम्ही असंही करू शकता पोपाट आणि लाटणं दोघांना थोडं तेल लावून घ्यायचं आणि मग लाटून घ्यायचं पण हे तेल जरा जास्त होतं म्हणून हे टाळण्यासाठी मी प्लास्टिक शीट किंवा बटर पेपर वापरलेलं आहे आता तुम्हाला हवा तसा तुम्ही त्याला शेप पण देऊ शकता तव्यावर मी दोन थेंब फक्त तूप घातलेले आहे त्याला व्यवस्थित पसरवलेलं आहे आणि ह्याच्यावर आपण लाटलेला पॅनकेक टाकणार आहोत आता तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही शेप करू शकता डब्याच्या झाकणाने मी गोल केलेला आहे तुम्ही चौकोन त्रिकोण किंवा वेगवेगळे तुम्हाला आवडतील तसे शेप करू शकता एका साईडला छान भाजून झाल्यानंतर वरून थोडंसं तूप घालून मी ह्याला पलटवून घेतले आणि दोन्ही बाजूने ह्याला परतून घेतलेला आहे हा पॅनकेक तर तयार झालेला आहे ह्याला आपण काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे पॅनकेक सुद्धा भाजून घेणार आहोत आता जर तुम्हाला छोटे छोटे लाट्याला कंटाळा येत असेल तर एक असा मोठासा गोळा करा लाटा आणि मग त्याला भाजून तुम्ही खाऊ शकता पण वेगवेगळे आकार जर केले तर मुलांना ते खायला खूप आवडतात तुम्ही हे नाश्त्याला देऊ शकता किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेस पण देऊ शकता याला आपण सर्व करणार आहोत अगदी गरम गरम म्हणजे पॅन टू प्लेट सरळ सरळ आणि आपण चिंचगुळाची चटणी जी फ्रीजमध्ये बनवून ठेवलेली आहे त्यांनी मी सर्व करणारे किंवा असं दही जर फ्रेश लावलेलं ला असेल तुमच्याकडे तर त्यानेही तुम्ही हे खाल्लं तरी ते खूप छान लागतं फक्त दह्याला आपण थोडंसं फ्लेवर करून घेऊयात यात आपण खालणार आहोत चिमूटभर भाजलेले जिऱ्याची पूड थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि फक्त एक दोन चिमुटभर पिंक सॉल्ट ह्यानी खूप छान येणार आहे आपल्या दह्याला ह्याच्याबरोबर खा मस्त एन्जॉय करा तर मग आता भात कधी उरला तर अजिबात डोकेदुखी करून घ्यायची नाही फक्त फोडणीचा सा भातच आपण खातो असं नव्हे तर त्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याचे पॅनकेक बनवू शकतो कटलेट्स बनवू शकतो बरंच काही करू शकतो त्या ही मी तुमच्याशी नक्की शेअर करेन त्यासाठी तुम्ही रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनही दाबा म्हणजे नेक्स्ट रेसिपीसोबत मी स्वतःहून तुमच्याशी कनेक्ट होईन